हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मंजू फूड क्रिएशन्स. आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठी एक गरमागरम कटलेटचा प्रकार. यासाठी आपण घेतले आहेत एक वाटी पोहे, दोन मध्यम आकाराचे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक वाटी ताजी मटार, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा गरम मसाला, चवीसाठी मीठ, तीन चार हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता, एक चमचा आपण धणे घेतलेले आहेत, सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं, थोडा हिंग, हळद, आमचूर पावडर, साखर, त्याचबरोबर आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. एक वाटी पाणी घालून आपण असं वाटण करून घेतलेलं आहे. एक कांदा चौकोनी चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरलेली आणि थोडंसं बेसन पीठ घालायचं आहे आपण, अगदी थोडं, एक चमचा. मळून घेऊया आपण हे छान. गरम तेल आहे, दोन चमचे घालून घेऊया आपण. थोडासा पाण्याचा हात लावून आपण ह्याचे असे कटलेट सारखे असे गोल छान करून घेऊया. तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता, मी इथे गोलच करते चपटे असे. एक आपण काजू लावून घेऊया, असेच आपण सगळे करून घेऊया. अशा प्रकारे करून घेतले आहेत मी. तेल तापून घेतलं आहे आपण. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकचं बटन लगेच दाबा. मंदाचेवर तळायचे आहेत आपल्याला हे, आजपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजे. ह्याच्यावर आपण जे काजू लावले आहेत ना, ते गुलाबीच राहायला पाहिजेत, ते लाल किंवा काळे व्हायला नको. त्या पद्धतीने आपण हे कटलेट तळायचे आहेत. हे घरातल्या साहित्यात होणारे झटपट सोपे कुसकुशीत चवदार असे कटलेट तुम्ही जरूर करून पहा. मला कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असला तर फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.